घरात घुसला. खोलीत असलेला मिथिलेश हा सुदैवाने बचावला, तर मात्र घराचे मोठे नुकसान झाले. कळसुली उत्तमनगर येथील पुनर्वसन प्रकल्पग्रस्त वसाहत येथे खडी वाहतूक करणारा डंपर चढाव चढत असताना अचानक रिव्हर्स येत थेट भिंत तोडून खरात घुसला. स्वयंपाक खोलीत असलेला मिथिलेश संदीप शिरोडकर हा या अपघातात थोडक्यात बचावला, मात्र त्याला किरकोळ दुखापत झाली. ही घटना शुक्रवारी दुपारी 3:30 सुमारास घडली. आज बांधता लावून उद्या बांधतो सांगून सुद्धा हे घेतल्यानी नाही. किती वेळा ओरोसिक गेलो सांगूच्यासाठी, सुरक्षित भिंत नाय मंजूर झाली आहे. करणार बांधणार, जीव गेल्याच्या नंतर बांधणार, सगळं करणार पण ते नंतर. असं झालं की स्वतः मी नोटीस लिहून दिली सुरक्षिततेच्या भिंतीसाठी. स्वतः हे होतात नाही करणार आम्ही, करणार आम्ही कधी करणार सांगा. सविस्तर सगळं सांगून स्वतः मी बाई माणूस गेलेली असताना कशाकडे लक्ष देत नाही शासन. मिटिंग भरले तितक्या वेळी मी सांगितलेलं सुरक्षित भिंत प्रथम बांधा, बाकी तुम्ही सगळं नंतर करा. या जवळपास आमच्या पुनर्वसनाला लागून क्वारी क्रेशर वैभव नाईक यांची मोठ्या प्रमाणात क्रेशर चालू आहे. आम्ही दखल निवेदन दिली आणि निवेदन देऊन पण त्याचं काही दखल घेत नाही. आमदार आहे म्हणून घेत नाही का काय ते आम्हाला समजत नाही. बागवेना पण आम्ही इथे बोलून तुम्ही क्वारी चालू करू नकात, तरी पण क्वारी चालू, ती क्वारीला परवानगी कुठच्याही प्रकारची परवानगी नाही आहे. आम्ही चौकशी केली असते, तलाट्यांकडे चौकशी केली, तलाटी सांगतात यांना आम्ही परवानगी दिली नाही आहे. वरून काय दबाव करतात काय काय समजत नाही. आमच्या सरकार आमच्या जीवाशी खेळतोय. बंद झाला पाहिजे क्रेशर. आमच्या पुनर्वसनापासून 500 मीटरच्या आत क्रेशर आहे आणि तो मोठ्या क्वारी मोठ्या प्रमाणात क्वारीचं उत्कलन करत आहेत. स्फोट असे होत आहेत की घरांना आदरे बसले आहेत, घरांना तडे गेले आहेत. आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं, तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं, तरी त्याचं काही त्यांनी उकल घेतली नाही. ते आमदार आहेत म्हणून करतायत का ते आम्हाला माहीत नाही. आमच्या जीवाशी खेळतायत, पुनर्वसनाच्या लोकांच्या जीवाशी खेळतायत. याचं सरकारने याच्यावर काहीतरी उपाय काढावा. नाही आलेला रस्ता ओके, सदर रस्ता पुनर्वसनात आलेला रस्ता अतिशय धोकादायक आहे. अतिशय मोठी मोठी वळणं आहेत, खूप मोठमोठे चढाव आहेत. आतापर्यंतची ही तिसरी घटना. हा डंपर गेला आहे, डंपराला कारणीभूत एक क्रेशरवाले आहेत. क्रेशरवाल्यांनी एवढी गाडी डबरने भरून दिली. या रोडने गाडी चढत नसताना सुद्धा ते जबरदस्ती गाड्या भरून देतात. या ठिकाणी बागवे यांची क्वारी आहे, बाजूला दळवी यांची क्वारी आहे, त्याच्यानंतर इथे वैभव नायकांची क्वारी आहे. सदर क्वारींसाठी एक वेळेला आंदोलन करून सुद्धा आम्ही लोकांनी ठराव घेतलेला आहे की या आजूबाजूला 1 किलोमीटर कोणत्याही प्रकारची क्रेशर किंवा क्वारी होता का माने. एवढं असताना सुद्धा हे घेतलेलं असून सुद्धा त्यांना परमिशन कशी मिळते हेच काय समजत नाही. याची चौकशी लवकरात लवकर व्हावी आणि हे जे आमच्या जीवाशी खेळतात याची लवकरात लवकर चौकशी व्हावी मी एवढं सांगतो. रस्ता नादुरुस्त झालेला रस्ता, एक वेळेला पुनर्वसन शाखेने करून दिला रस्ता, त्याच्यानंतर या रस्त्याकडे कोणी सुद्धा बघितलेलं नाही. यावर्षी उपोषण करून हा 500 मीटरचा रस्ता फक्त करण्यात आला, चढावापुरता मर्यादित. त्याच्यानंतर रस्त्याला कुणीही सुद्धा इकडे बघत नाही काय नाही. वारंवार आंदोलन करून सुद्धा कोण बघत नाही या साईडला. मोठा रस्ता मेन रस्ता लोकांना, हा रस्ता निव्वळ चुकीचा चढाव असून तो आज शिरोडकर रस्ता असून एवढा त्याला टेपा असतो आहे की या रस्त्याने भरलेल्या गाडी लोडच्या गाड्या चढू शकत नाही. असं असताना सुद्धा आज या ठिकाणी हा एक डंपर पूर्ण भरलेला डंपर या लोडने चढत असताना तो रिटर्न येऊन या शिरोडकर संदीप शिरोडकर यांच्या घरात घुसलेला आहे आणि तिथे आज त्यांच्या मुलाची हानी होण्यापासून थोडा वाचला, थोडासा हे झाला आहे. आणि असं जर हे हा रस्ता असत राहिला तर आणखी किती लोकांचं नुकसान होईल किंवा किती लोक गाडीवाले मरतील याचा शासन काही दखल घेतला आणि वारंवार आम्ही शासनाला हे सांगितलं आहे सगळं, पण शासन काही याचा अद्याप विचार करत नाही. तरी पण हे असे डंपर आणखी लोक मेल्यानंतर शासन हे करणार काय आणि याचा त्वरित कारवाई शासनाने करावी ही अशी आमची इथल्या ग्रामस्थांची मागणी आहे. तो जर याची कारवाई होत नसेल तर हे गाडी आणि हे आमचं हे सगळं पूर्ण नुकसान झाल्याशिवाय आम्ही हे इथलं सोडणार नाही आणि या लोकांना इकडे वाहतूक सगळ्या बंद करणार. ह्या रस्त्यासंबंधी आम्ही 2 वेळा जिल्हा अधिकारी कार्यालयात उपोषणाला बसलो.
पालकमंत्री त्या ठिकाणी आम्हाला भेट आमची साधी उपोषण कधी भेट घ्यायला सुद्धा त्या ठिकाणी आले नाही आणि त्या याच्या कोणी दखल घेत नाही. पाटबंधारे खात्याने सर्वांची वरिष्ठांची दिशाभूल करून हे काही गडबडी जिल्हा परिषदे पुनर्वसन वर्ग करून या सर्व गटारं नाहीत, रस्ते नाहीत, धोकादायक वळण अशा स्थितीमध्ये वर्ग केलेले आहे आणि लोकांना ॲक्च्युली फसवलेलं आहे. या लोकांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा देण्याची हा एकमेव प्रकल्प आहे की ज्याला कुठल्याही प्रकारचा विरोध न झालेला हा प्रकल्प आहे. लोकांनी स्वेच्छेने शासनाच्या सुविधेसाठी धरणाला म्हणजे कुठलाही विरोध केला नाही आणि स्वतःहून घरं खाली करून दिली आणि शासनाने अगदी विरोध केला नाही म्हणून शासनाने आमची फसवणूक केलेली आहे. असं हा पूर्ण धोकादायक वळण आहे आणि भविष्यात या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे याची वरिष्ठ दखल घ्यावी. आता आम्ही एक पाचला उपोषणाला ह्याच रस्त्यासाठी एक पाचला उपोषणासाठी नोटीस कलेक्टरना पोचलेलं आहे, 10 तारखेला पोचलेलं आहे आणि त्याचं उत्तर मला आलेलं आहे की त्यांनी पुनर्वसनवाल्यांना लिहिलं आहे की तुम्ही याचं बघा उपोषणापासून या लोकांना परावृत्त करा. म्हणजे ॲक्च्युली अडचण बाजूला राहते आणि उपोषणापासून परावृत्त करा हे शासनाचं चाललेलं आहे. त्यासंबंधी त्यांची चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कारवाई व्हावी. पर्याय राहिलेला नाही आणि त्याची एक प्रिकॉशन म्हणून या ठिकाणी आता ग्रामस्थांनी रास्ता रोको केलेला आहे. जोपर्यंत तहसीलदार कलेक्टर किंवा महसूलचे अधिकारी या पुनर्वसन संदर्भातले अधिकारी किंवा पाटबंधाऱ्याचे अधिकारी या ठिकाणी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या हा जो डंपर आहे हा डंपर आम्ही या ठिकाणी हलवू देणार नाही. तसंच पूर्णतः ह्या जो घरमालक आहे त्यांची जी नुकसान भरपाई आहे ती पूर्णतः नुकसान भरपाई प्रशासनामार्फत असेल किंवा डंपर मालक असेल त्यांच्याकडून जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन ह्या ठिकाणचं आम्ही स्थगित करणार नाही. या ठिकाणी प्रथमतः कलेक्टर किंवा महसूलचे वरिष्ठ अधिकारी येऊन पाटबंधाऱ्याचे अधिकारी पुनर्वसनचे अधिकारी येऊन यांनी या ठिकाणी ग्रामस्थांशी चर्चा करून हा रस्त्याचा जो प्रश्न आहे हा वारंवार गेले कित्येक वर्ष उपोषणं आंदोलनं करून या रस्ता सुधारण्यासंदर्भातले आंदोलनं उपोषणं मला वाटतं 2-3 वेळा झालेली आहेत पण तरीसुद्धा या प्रश्नाला जाग येत नसेल तर हा हे जे आंदोलन आहे हे आंदोलन आम्ही आता काय थांबवणार नाही. या घटनेनंतर घटनास्थळी दाखल ग्रामस्थांनी पुनर्वसनग्रस्तांच्या समस्यांकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने तीव्र संताप व्यक्त करत वाहतूक रोखून धरले. यावेळी कळसुली सरपंच अतुल दळवे, बागदेचे सरपंच संदीप सावंत, जीजी राणे, व्यंकटेश शिर्के, प्रवीण दळवे, रवी पोगळे, संदीप शिरोडकर, चंदू चव्हाण, संतोष मुरकर आदी उपस्थित होते. कोकण लाईव्हसाठी विराज गोसावी, कणकवली.